गुड मॉर्निंग सर। आता आपला कोकण ट्रिपचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण आता आपल्या हॉटेलवरून चेकआउट केलंय। आमची पार्थू पण रेडी आहे। पार्थू रेडी आहे ना? आता आपण कुठे जाणार आहेत? डॉल्फिन बघायला। तर आता आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहोत। पावणे सातला त्यांनी बोलवलं आहे, आता जवळपास पावणे सात होत आलेले आहेत। तो माणूस पण त्यांचा आम्हाला घ्यायला आलेला आहे इथे रूमवर। तर आता आम्ही डॉल्फिन जो पॉईंट आहे तिथे डॉल्फिन बघायला जाणार आहोत। बघू किती डॉल्फिन बघायला मिळतात। डॉल्फिनचं कसं असतं, जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला दिसतात असं म्हटलं तरी चालेल, पण या ठिकाणी मोस्टली डॉल्फिन बघायला मिळतातच आपल्याला। तर बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे हा डॉल्फिन राईडचा। तर जाऊया। तो इथं आम्ही जे स्टे केला म्हणजे हॉटेल नाही बोलता येणार, एक असं मस्त चांगले रूम्स आहेत, होमस्टे आहे। तर चांगलं आहे, मी त्याचे डिटेल्स देखील तुम्हाला देईल। कारण की आपलं जर बजेट ट्रिप करायची असेल तर अशा प्रकारे होमस्टे जर आपल्याला भेटला तर एकदम बेटर ठरतं। तर याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही पण या ठिकाणी येऊन, कारण की चांगल्या रूम वगैरे एकदम चांगल्या होत्या, साफसुथरं बाथरूम वगैरे सर्व व्यवस्थित होतं। तर गुड मॉर्निंग। आता आपण आहोत दांडी बीचवर, जो तारकर्ली मालवण बीच किनारा आहे, समुद्र किनारा आहे, तिथे आहोत। आणि आता आपण जस्ट सनराईज झालेला आहे, सूर्य उदय झालेला आहे। तर हे जे तारकर्लीच्या आसपासचे जे बीचेस आहेत त्यांचं एक खासियत असं आहे की इथे सूर्यास्त आणि सूर्योदय पण आपल्याला या बीचवर बघायला मिळतं। नंतर लकी म्हणायचं, डॉल्फिन दिसले की नाही लकी आहे। आताच आताच बोलू म्हणजे डॉल्फिन दिसते आपल्याला। पद्मदुर्ग आयलंड आहे, ते 350 वर्ष आली। मित्रांनो हा बघा जेलीफिश। आता आपण आहोत जे तारकर्ली बीच आहे तिथे, शिमला आयलँड म्हणून आहे, तिथे आलो आहेत। आणि असं इथले लोकल्सच्या मते हे आयलँड आहे ते सुनामी आल्यामुळे तयार झाले आहेत। कारण की इथे तुम्ही बघता इथली जी सँड आहे ती एकदम शिंपल्यांचे तुकडे तुकडे याच्यामध्ये मिक्स आहेत, म्हणजे शिंपल्यांचे तुकडे असल्यामुळे। आणि येथे जे शिंपले वगैरे आहेत, जे माशांमध्ये जे शिंपले वगैरे खाल्ले जातात ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटतात, म्हणून शिंपला पॉईंट असं नाव दिलं आहे यांनी। आणि तर तारकर्ली मालवण बीचवरील हे एक पॉईंट आहे आणि आपण ते बघायला आलेलो आहे। आणि ही ज्या बोटी आहेत ते बोटीने आलो, जो आपण डॉल्फिन पॉईंट डॉल्फिन बघत आलो, तर त्यांनी आपल्याला हे जे शिंपला पॉईंट आहेत ते त्या आणलेलं आहे। तर मस्त आहे, आत्ताच एकदम सनराईज झालेला आहे आणि आपण बोटची मोठी राईड केली, डॉल्फिन पण आपल्याला बघायला मिळाले। मित्रांनो पोहे नाश्ता वगैरे सगळं आहे, चहा सँडविच हे काका वगैरे येतात इथे। हा तर आम्ही आता पोहे मागवलेत आणि चहा, आणि चहा द्या।
दिसला कसलो मोठा आहे येऊन येणार कवन येणार उभं राहू नका कसले मोठे आहेत ना पूजा इथं शर्ट पंधरा कोण एकदा या हुशार असतात